नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मग मित्रांनो, आज आहे 20 नोव्हेंबर 2021 च्या चालू घडामोडी त्या पाहणार आहोत. मित्रांनो पहिला प्रश्न आहे, मित्रांनो, इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? कोणता? इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 आहे हेमा मालिनी, 2 आहे प्रसून जोशी, 3 आहे रेखा, 4 आहे पर्याय क्रमांक 1 व 2. बघा इथे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 व 2 हे असे योग्य उत्तर. अभिनेत्री हेमा मालिनी आणि संगीतकार प्रसून जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर. मित्रांनो बघा, या पुरस्कार जर बोलायचं झालं तर मित्रांनो बघा, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बघा, अशी घोषणा केंद्रीय आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेली आहे. बघा, जो गोव्यामध्ये 52वा इफ्कीचा जो चित्रपट महोत्सव भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे, त्यामध्ये ह्या दोघांना पण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. मित्रांनो बघा, आता याच्यात जर असं जरी म्हणलं तर आता विचारलं जाईल की 52वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठं आयोजित करण्यात येणार. मित्रांनो बघा, हा दरवर्षी गोव्यातच आयोजित केला जातो. मित्रांनो तर हा कधी आयोजित केला जाणार आहे? 20 ते 18 नोव्हेंबर. मित्रांनो म्हणजे आजपासून त्याची सुरुवात होणार आहे. मित्रांनो कुठं? गोव्यामध्ये, हे लक्षात ठेवा. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो, बॅडमिंटन जगातील महासंघाद्वारे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? मित्रांनो हे बॅडमिंटन जागतिक महासंघाद्वारे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मित्रांनो बघा, तर पर्याय क्रमांक 1 आहे दीपिका पादुकोण, 2 आहे प्रकाश पादुकोण, 3 आहे पुलेला गोपीचंद, 4 आहे वरील पैकी नाही. बघा, योग्य उत्तर याचं प्रकाश पादुकोण. बघा, प्रकाश पादुकोण हे आपले बॅडमिंटनपटू आहे. मित्रांनो त्यांना जागतिक बॅडमिंटन महासंघाद्वारे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो हे लक्षात ठेवा. मग आता जागतिक बॅडमिंटन महासंघाबद्दल बोलायचं झालं तर बघा, स्थापना कधी झाली त्याची? 1934 मुख्यालय कुठे? क्वालालंपूर मलेशिया इथे आहे. आणि प्रमुख कोण आहे? पॉल एरिक हेरियर आणि हायर लार्सन हे याचे प्रमुख आहे. मित्रांनो आणि BWFचं हे लोगो आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा. मित्रांनो तुम्ही पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले चेकमेट हे नवीन स्टेल्थ विमान कोणत्या देशाने विकसित केलेले? मित्रांनो कोणते? चेकमेट हे स्टेल्थ विमान कोणत्या देशाने विकसित केलेले? मित्रांनो लक्षात ठेवा. हे पर्याय क्रमांक 1 उत्तर कोरिया, 2 आहे चीन, 3 आहे अमेरिका, 4 आहे रशिया. बघा, योग्य उत्तर याचं रशिया या देशाने हे विकसित केलेले आहे. मित्रांनो बघा, रशियाचा आणि भारताचा बरंच काही संबंध आहे अशा याच्या गोष्टीमध्ये. बघा आता त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहू. बघा मित्रांनो, दुहेरी इंजिन असलेल्या SU-57 लढाऊ विमानानंतर रशियाने आपले दुसरे स्टेल्थ फायटर जेट विमान विकसित करत आहेत. या नवीन स्टेल्थ विमान SU-75 चेकमेटला लाईट टॅक्टिकल एअरक्राफ्ट LTC असे म्हटले जाते. हे विमान युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने विकसित केलेलं आहे. मित्रांनो कोणी विकसित केलेलं आहे हे विमान? युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने विकसित केलेलं आहे. चेकमेट हे 5व्या पिढीचे हलके लढाऊ विमान आहे. 2023 त्याचे पहिले उड्डाण करेल. मित्रांनो हे लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, रशिया विकसित करत आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये. तर नवीन स्टेल्थ हे विमान हे SU-75 चेकमेटला लाईट टॅक्टिकल एअरक्राफ्ट असे म्हटलं जातं, LTC असे म्हटलं जातं. बघा, हे विमान विकसित कोण करणार आहे? युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन. मित्रांनो लक्षात ठेवा या गोष्टी. आणि कधी याचं पहिलं उड्डाण होईल? 2023. आता रशियाबद्दल जर बोलायचं तर मित्रांनो, रशियाची राजधानी कोणती? मॉस्को आहे. आणि सर्वात मोठं शहर रशियातील. राष्ट्रप्रमुख कोण आहे? व्लादिमीर पुतीन. मित्रांनो पंतप्रधान कोण आहे? मिखाईल मुशिस्टिने. आणि चलन कोणते? रशियन रुबल. मित्रांनो हे लक्षात ठेवा. आणि रशियाचा हा नकाशा मित्रांनो भारत आहे या ठिकाणी. मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणते कायदे मागे घेण्याची घोषणा केलेली आहे? मित्रांनो बघा, कालच ही घोषणा झालेली आहे. जे 3 कृषी कायदे आहे मित्रांनो ते मागे घेतलेले आहेत केंद्र सरकारने. तर त्यासाठी बरेच काहीतरी 14 ते 16 महिन्यापासून एक आंदोलन चालू होतं शेतकऱ्यांचं. तर त्याच्याबद्दल आपण पाहू जाणार. तर कोणते कायदे मागे घेण्याची घोषणा केलेली केंद्र सरकारने? 3 कृषी कायदे. मित्रांनो लक्षात ठेवाय. बघा, त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पहिला कायदा होता त्याच्यामध्ये काय होतं? शेतकरी उत्पादन व व्यापार वाणिज्य प्रोत्साहन सुविधा कायदा 2020. बघा, 2020 कायदे केलेले होते. बघा, हा कायदा कृषी मालाच्या विकासात संबंधित तरतूद करतो. मित्रांनो हे लक्षात ठेवा. बघा, कृषी बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेर माल खरेदी विक्री करता येईल. कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय हालचालीतील अडथळे दूर करणे
मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे ह्याच्यामध्ये आता पहिला कायदा मित्रांनो काय होता शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्यमध्ये बघा आपण त्याच्याबद्दल थोडं थोडं पाहणार आहोत तिन्ही कायद्यामध्ये दुसरा कायदा कोणता होता शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण मित्रांनो बघा याच्यामध्ये काय होतं किंमत आश्वासन आणि कृषी सेवा कर कायदा 2000 कायदा बघा कंत्राटी शेतीबद्दल हा कायदा बोलतो बघा शेतकऱ्यांना जे घेत असलेले पिकासाठी आगाऊ स्वरूपात करार याच्यामध्ये करता येतात बघा याच्यामध्ये काय आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि कंपन्यांशी करार करता येईल त्यासाठी किंमतही ठरवतील म्हणजे बघा पिकाच्या आधी जे काही काही करार करून शेती केली जाते त्याबद्दल सांगतात त्यासाठी तुम्हाला आधी जे घाऊक विक्रेते प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्या कंपनीशी तुम्हाला आधीच करार करता येईल आणि म्हणजे तुमच्या शेतीमालासाठी फ्युचरमध्ये काही स्टोरेज क्लोड स्टोरेज वगैरे राहतात ते त्याची परत किंमत आगाऊ पण ठरवता येईल काही काही मालांची मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आता सॉरी हेमध्ये आहे 5 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटाचा फायदा होईल यामध्ये असं सांगितलं जाते बाजारपेठेच्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटावर राहील मित्रांनो हे असं पण सांगितलं मित्रांनो बघा आणि मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळू शकतो असं शेतकरी कायद्यात गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं मित्रांनो बघा तिसरा कायदा कोणता याच्यामध्ये तिसरा कायदा आहे मित्रांनो अत्यावश्यक सुविधा वस्तू दुरुस्ती कायदा 2020 बघा याच्यामध्ये आहे अत्यावश्यक वस्तू विधेयक हा तिसरा ज्यावरून वाद होतो आहे सरकारने अनेक कृषी उत्पादन या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या तरतूद काय आहेत बघा डाळी कडधान्य तेलबिया कांदा बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून वगळलेलं आहे मित्रांनो बघा जीवनावश्यक वस्तू आहे आणि यांना पण त्यांनी अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून वगळलेले त्यामुळे आता साठा करण्यावर निर्बंध राहणार नाही ते अपवादात्मक युद्धसदृश्य सामान्य परिस्थिती असेल त्या काळात तुम्ही करू शकता हे निर्बंध कमी झाल्याने परतूक गुंतवणूक तसेच खाजगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल किंमत स्थिर राहण्यास मदत होईल ग्राहक शेतकरी दोघांचाही फायदा होईल असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे मित्रांनो बघा असे तीन कायदे मित्रांनो हे तिन्ही कायदे गव्हर्नमेंटने मागे घेतलेले मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने 2023 जागतिक स्तरावर 3000 अधिक प्रतिभावंतांना अभ्यास करण्यासाठी काम करण्यासाठी स्टार्टअप स्थापित करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली बघा असा कोणता देश की त्यांनी 2023 जागतिक स्तरावर 3000 अधिक प्रतिभावंतांना अभ्यास करण्यासाठी काम करण्यासाठी आणि स्टार्टअप स्थापित करण्यासाठी आणि करण्यासाठी एक मोहीम चालू केलेली आहे मित्रांनो बघा कोणता देश आहे पर्याय क्रमांक एक आहे फिनलँड 2 जपान 3 इंडोनेशिया 4 चीन बघा योग्य उत्तर याचं फिनलँड या देशाने हा स्टार्टअप चालू केलेला आहे मित्रांनो बघा भारताशी पण त्याचा संबंध आहे मित्रांनो बघा मग त्यांनी काय केलेलं आहे बघा अलीकडेच फ्युचर मेड इंडिया फिनलँड मोहीम सुरू केली आहे ज्यात 2023 देशात अभ्यास काम आणि स्टार्टअपचा स्थापन करण्यासाठी भारतासह जागतिक स्तरावर 30,000 अधिक कुशल प्रतिभावंतांना आकर्षित करण्याची योजना आहे मित्रांनो ही आता बघा हे फिनलँडचा फ्लॅग आहे मित्रांनो आणि फिनलँडची राजधानी हेलसिंकी मित्रांनो हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने स्वावलंबन चॅलेंज फंड SCF सुरू केला आहे मित्रांनो बघा स्वावलंबन चॅलेंज फंड हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे मित्रांनो पर्याय क्रमांक काही SIDBI दुसरा SBI 3 ICICI 4 NABARD मित्रांनो योग्य उत्तर याचं SIDBI मित्रांनो भारतीय लघु उद्योग विकास बँक मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो बघा आता बँकेबद्दल बोलायचं झालं तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि स्वावलंबन चॅलेंज फंड SCFची दुसरी विंडो सुरू केली आहे या फंडाची थीम ग्रीन इंडिया आहे मित्रांनो काय या निधी फोकस हरित आणि स्वच्छ हवामान बदलांना संबोधित करणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पावर आहे मित्रांनो बघा हे लक्षात ठेवा बघा स्टेट बँकेबद्दल बोलायचं झालं तर स्थापना कधी झालेली 2 एप्रिल 1990 मुख्यालय कुठे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये संस्था आता सध्या कार्यकारी संस्था कोण आहे MS रामण्णा याचे प्रमुख संस्था प्रमुख मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नुकतेच निधन झालेल्या मन्नू भंडारी मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न मन्नू भंडारी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो बघा मन्नू भंडारी त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित त्या किंवा आहेत पर्याय क्रमांक एक आहे कला 2 साहित्य 3 क्रीडा 4 राजकारण बघा योग्य उत्तर याचं त्या साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा मनू भंडारी या साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे त्यांचं निधन झालेलं नुकतंच बघा हिंदी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक हा मनू भंडारी यांचे वयाच्या 99 वर्षी निधन झालेलं आहे ती महाबोज आणि आपका बंटी सारख्या उत्कृष्ट कामांच्या लेखिका आहेत त्यांच्या काही प्रसिद्ध कामांमध्ये एसचे एक इंच मुस्कान आणि आखो देखा झूठ अस्मता आणि कालवा या मुलांसाठीच्या कथांचा समावेश आहे मग म्हणजे लहान मुलांसाठीच्या काही महत्त्वाच्या जे कथा असतात ते त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत एक कहाणी हे त्यांचे आत्मचरित्र आहे आणि त्यांनी प्रकाशित केलेले व्यास सन्मानासह देशातील अनेक मोठे
साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले. जेव्हा त्यांना पुरस्कार पण मिळाले ते व्यास सन्मानना त्याच्या देशातील अनेक साहित्य पुरस्कार पण त्यांना भेटले. मित्रांनो, मग मनुमानदारी कशासाठी साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे आणि एक कहाणी ती त्यांचं आत्मचरित्र. मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही, बाकी एवढं काय लक्षात ठेवलं नाही तरी चालते. आणि त्यांचं निधन कोणत्या वर्षी झाले? वयाच्या 90व्या वर्षी. पुढचा प्रश्न आहे, ई श्रम पोर्टलच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार कोणत्या व्यवसाय क्षेत्राने अनौपचारिक कामगारांकडून सर्वाधिक नोंद केली आहे? मित्रांनो, म्हणजे ई श्रम पोर्टलच्या आकडेवारीनुसार कोणत्या व्यवसाय क्षेत्राने अनौपचारिकरित्या कामगारांकडून सर्वाधिक नोंद करून घेतलेली आहे? मित्रांनो, बघा म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जास्त कामगारांची नोंद झालेली आहे? मित्रांनो, ई पोर्टलच्या आकडेवारीनुसार एक आहे शेती, दोन आहे उद्योग, तीन आहे व्यापार, चार आहे वरील पैकी नाही. बघा योग्य उत्तर याचं, शेती क्षेत्रात अनौपचारिकरित्या सर्वात जास्त कामगारांची नोंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, बघा त्याच्यात काय सांगितलं की ई पोर्टल हे आधारशी जोडलेले असंघटित कामगारांचे देशातील पहिले केंद्रीकृत डाटा आहे. मग व्यवसायाने हा नोंदणी डेटा दर्शवते की सर्वात जास्त नोंदणी कृषी क्षेत्रात 53.6%, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात 12.2%, आणि तीन आहे घरगुती कामगार 8.71%. या डेटाबेसवरील 7.86 कोटीहून अधिक नोंदणीपैकी 40.5% OBC सामान्य श्रेणीतील, 23.7% अनुसूचित जाती आणि जमातीतील, 8.3% अनुसूचित जमातीशी संबंधित आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे काय सर्वात जास्त जी ई श्रम पोर्टल आहे जे आदर्श जोडलेले त्याच्यामध्ये सर्वात जास्त बघा काय सांगितलं आहे की कृषी क्षेत्रामध्ये 53.6% लोक निगडीत आहे. मित्रांनो, त्याच्याशी त्यानंतर बांधकाम क्षेत्राशी 12.2% आणि घरगुती कामगाराशी 8.71% लोक हे निगडीत आहे. मित्रांनो, आणि त्याच्यात सर्वात जास्त लोकांना यांनी जोडलेलं आहे. मित्रांनो, हे लक्षात आहे. बघा आपला देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे असं काही एवढी वेगळी गोष्ट नाही. पुढचा प्रश्न आहे, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्याय विभागाच्या संचालकांचा कार्यकाळ 1 वर्ष 7 महिने 13 दिवस वाढवण्याचा विचार केला आहे. त्यांचे नाव काय? मित्रांनो, बघा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार असे कोण आहे की सरकारने न्याय विभागाच्या संचालकांचा कार्यकाळ 1 वर्ष 7 महिने 13 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? तर योग्य उत्तर आहे त्याचं मुरलीधर पांडे. मित्रांनो, बघा मुरलीधर पांडे त्यांचा कार्यकाळ हा 1 वर्ष 7 महिने 13 दिवस वाढवण्याचा हे केलेलं. बघा उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते काही दिवस. मित्रांनो, हे लक्षात पण ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ॲम्प्लिट्यूडच्या अहवालानुसार कोणत्या भारतीय ॲपने APSE आशिया पॅसिफिकच्या 5 नेक्स्ट हॉटेस्ट उत्पादनाच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे? मित्रांनो, बघा कशामध्ये, ॲम्प्लिट्यूडच्या अहवालानुसार कोणत्या भारतीय ॲपने APSE आशिया पॅसिफिकच्या 5 नेक्स्ट हॉटेस्ट उत्पादनाच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे? म्हणजे कोणतं ॲप येते? को ॲप. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, काय ॲप चालू होगा. मित्रांनो, ह्या ॲपने 5 नेक्स्ट हॉटेस्ट उत्पादनाच्या यादीत स्थान मिळवले, म्हणजे सर्वात जास्त पाहिलं जाणारं ॲप आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अभिनेत्याला मरणोत्तरांत कर्नाटकरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे? मित्रांनो, बघा कर्नाटकरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, बघा महाराष्ट्रात महाराष्ट्रभूषण तसा कर्नाटक पण कर्नाटकरत्न महत्त्वाचा पुरस्कार. मित्रांनो, योग्य उत्तर त्याचं पुनीत राजकारण. बघा आत्ताच हृदयविकाराच्या झटके यांचं निधन झालेले. बघा साऊथचे चांगले एक ॲक्टर होते, तसेच समाजसेवक पण होते चांगले. बघा त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मित्रांनो, कर्नाटकरत्न. मित्रांनो, पुढचा प्रश्न, भारतीय फुटबॉलचा आवाज म्हटल्या जाणाऱ्या कोणत्या समालोचकाचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेलं आहे? मित्रांनो, बघा समालोचक हे फुटबॉलचे आणि भारतीय फुटबॉलचा आवाज देखील यांना म्हटलं जातं. त्यांचं वयाच्या 67व्या वर्षी निधन झालं. त्यांचं नाव काय? नोवी कपाडे. मित्रांनो, लक्षात घ्या, नोवी कपाडे यांचं 67व्या वर्षी निधन झालेलं आहे. मित्रांनो, भारतीय फुटबॉलचा आवाज असं त्यांना म्हटलं जातं. मित्रांनो, बघा मित्रांनो, आजच्या दिवसाची काय अशी करंट अफेअर होते. मित्रांनो, बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.